बातमी आहे नंदुरबार मधून। उद्धव गटाच्या आंदोलनासंदर्भात नंदुरबार मध्ये उद्धव गटाचं 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। उपोषणाकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये, त्यासोबतच विविध 21 मागण्यांसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने गेल्या 8 दिवसांपासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे। उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे मात्र सरकार आणि प्रशासन सपशेल दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उद्धव गटाने केलेला आहे। आठव्या दिवशी सुद्धा प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आम्ही आदिवासींचं जे परंपरागत तुरुवाद्य आहे ते वाद्य फक्त आदिवासींमध्ये मयत झाल्यानंतरच वाजवतात आणि शासनाला जाग करण्यासाठी, शासनाला जाब विचारण्यासाठी, शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही आज आदिवासींचं परंपरागत तुरुवाद्य हे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयाच्या समोर आंदोलनाच्या स्थळी बेमुदत आंदोलन सुरू आहे। त्या ठिकाणी तुरुवाद्य वाजवून शासनाचा निषेध करत आहोत।